ते भाजपाकडे गेले आणि त्यांनी आपले कुटुंब वाचवले, त्यामुळे त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो. मराठ्यांच्या जातीची त्यांना काही गरज नाही, त्यांच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही आता आमच्या समाजातील लेकरांच्या बाजूने लढणार आहे. थोडं थांबा, आम्ही उतरवतो तुमचं भूत. मराठ्यांचा कचका कसा असतो तुला दाखवतो. देवेंद्र फडणवीसांच्या मागे मागे करतो. दरेकर बेईमान झाला आपल्या जातीसोबत, फडणवीसांचे उदो उदो करायला लागला. मीठ मराठ्यांचं खायचं आणि त्याच्या मागे मागे करायचं, अशी लोकं समाजाला घातक आहेत. माझी आंदोलनं बंद पाडायला लागला. या उपोषणातून आम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करणार. सगळ्या मागण्या सरकारला माहीत आहे. मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली, गोरगरीब जातीतील लोकांचा नेहमी अपमान केलेला आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला चतुर समजतात. त्यांना वाटतं मी कोणत्याच जातीच्या लोकांना काही मिळू देणार नाही. तुम्हाला स्वप्नात न वाटणाऱ्या घटना घडणार. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांचा सुपडा साफ करणार. थांबा तुम्ही, फक्त मजा बघा. इथं गोरगरिबांचे स्वतःच्या जातीतल्या लोकांचे किती लेकराचे मुर्दे पडायला लागलेत, याच्याशी नाही त्याला देणं घेणं. त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि ज्यांनी वाचिलं तो माणूस महत्त्वाचा आहे, म्हणजे फडणवीस महत्त्वाचा. काही गरज नाही मराठींच्या जातीचं, काय हो आपण ज्या जातीत जन्मलं त्याचीही गरज नाही, कशाची गरज नाही त्याला बाकीची. त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे, बाकीच्यांचे मिले तरी चालतील. त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार, त्याला तो भंपकपणा म्हणणार, म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार ते, विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार ते, म्हणजे मगरूर माजुरेपणा अंगात सत्तेचा हे त्याच्यात हे. त्यामुळं त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत, बघा म्हणा पुढं तुम्ही. आता आणि मग तुला सोडायचं काय, तुला सोडायचं काय, तू सोडित तू काय. तू आता सगळे क्रांती मोर्चाचा ठोक मोर्चाचा दिदारा केला, सगळा दिदारा करून टाकला. आता बी मग आदिदारा करणार आहे जणू तू. अभियान राबिणार, म्हणजे ट्रॅप रचला आहे तो, अभ्यासक फोडिनार, समन्वयक फोडिन, आणि ते तर फोडलेले आहेत. मी मागे 23 दिवसापूर्वी सांगितलं होतं, फोडून ठेवले. आणखीन 2-3 जण जोडीदार आहेत तुला, 6 जण आहेत तुम्ही, मला सगळं माहिती आहे. फक्त तू बाहेर कावशी काढित होतो याची वाट बघत होतो मी. आता तू अभियानात काढणार, तुला बी दरेकर, तुला बी आणि त्या कोण आहेत का अभ्यासक आणि समन्वयक, त्यांनाच समाजात सामोरं जायचं. बघ तू आता कचका कसा आहे मराठ्याचा. हां, तू असंच करणार आणि त्या भाजपवर नाराजीचा भडका लावणार, ते पूर्ण भाजप देवेंद्र फडणवीस तू संपून बसणार, कारण तू मागच्या दारातून आलेला आहे. बिगर कामात तू काय ते तमाशातली मावशी असल्यासारखं आहे. देवेंद्र फडणवीसला रोवून रोवून करमणूक करतो, बिगर नाथाची मावशी असती ती. जरंगींना आता पब्लिसिटी महत्वाची वाटते, जरंगींचा भंपकपणा आता आम्ही उघड करणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मग तर त्याच्यावर आताच बोललो ना मी, आता काय काय आता त्याच्यावर काही भंपकपणा नाही, काय नाही आमचं. बघूया आता, आम्ही आमच्या आता समाजाच्या लेकराच्या बाजूने, आम्ही समाजाच्या बाजूने लढणार. जरंगींच्या डोक्यात राजकारणाचं, आम्हीच उतरतो तुमचं, थोडं थांबा मान, आम्ही उतरतो तुमचं भूत. या उपोषणातून सगळं मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण पाहिजे. या उपोषणातून आम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार आहे, त्यासाठी हे उपोषण. 9 मागण्या आहेत एकूण, त्या सरकारला माहीत आहेत सगळ्या. त्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही नाही आठ. फसवणूक, मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली. 12 बलुतेदारांची हमेशा केली, मुस्लिम समाजाचीही केली, हमेशा फसवणूक केली यांनी गोरगरिबाची. यांनी एक एक नेता मोठा केलेला आहे सगळ्या जातीचा, आणि तेवढ्याच्या त्याच नेत्याच्या नावाखाली ज्या जाती आता त्या गोरगरीब जातीतल्या लोकांचा यांनी हमेशा अपमान केलेला आहे आणि वाटलं केलेला आहे. काय दरेकर तो डोकं आहे, काय फडणवीसचं डोकं आहे. कोण करतय, कोण करतय, तू दे ना, तो हवाय ना, काय करणार मग समाज. तुम्हाला सांगतोय, तुम्ही तेच सांगता मागचंच, महाविकास आघाडीने काही नाही दिलं, आम्हाला माहिती काही नाही दिलं, तुम्ही तरी काय दिलं ढेकळं. आम्ही तर म्हणतो तुम्ही द्या मराठी डोक्यावर घेऊन नसते, तुला भाषेत कळा ना. मी तू नुसतं ते देऊन फडणवीसला खुश करायसाठीच बोलतो, कोणकडे बी बेमान जातीशी बेमान पुढे येणार ना, गद्दार रक्त बेमानी जातीशी करणारे पुढे येणार.
जो बेमानी करतो जाती शेती कडवट आणि कट्टर कवच नसतो. सामान्य शेतकरी, सामान्य भाजप, राष्ट्रवादी सगळ्या पक्षातले सामान्य मराठे कट्टर कडवट आहेत. कचा कच बाहेर निघाले आंदोलनाला, त्यांना माहिती आहे मला घेरलं यांनी. आता जसं दरेकरनी मला घेरलंय, बेमान झाला जातीशी आणि तो फडणवीस उधं उधं करायला लागला. हे समाजाच्या लक्षात आलं, आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागलाय म्हणून जर गेला अडचणीत आण. भाजपमधले मराठी खवळून उठले दादा, हे दरेकरला दिसणार नाही, बेमानाला दिसत नसतं. बेमान मीठ मराठ्यांचं खायचं, हा पण गुणगान त्याचे गायचे. बेमान असले बेमान जातीला घातक असते, अति घातक. त्यात एक दरेकर घाण आडनाव निघला आता बाहेर, की जे समाजाला वाटत होतं की खास हे माणूस उभा राहतो, तो बेमान व्हायला लागला. आज समाजाचं आंदोलन बंद पाडायला निघाला, अभियान राबवायला निघाला माझ्या विरोधात. परत सगळे समन्वयक अभ्यासक एक करायला निघाला आहे त्यो, आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्याने. मला उघडं पाडायचं ठरलेलं फडणवीसचं ऐकून त्याने. आता फडणवीसला बघ कस कस कचका दाखवतात मराठी, आणि तुला बघ कस कचका दाखवते पाडी, तर ते रपा रपतोय आता. लोकनायक न्यूज